hello friends myself prashant Thakur. today we will start with new chapter of biology that is chapter 3 inheritance and variation let's starts friends you know very well reproduction is a most important characteristic of all living organism by which they maintain their continuity of life all living organisms inherit some characters from their parents and in return transfer these traits to their offspring therefore offspring resemble their parents and they resemble each other also children resemble their parents in many characters like color of the eyes skin color nose etc have you ever thought why does this occur Another question arises Are they exactly identical to their parents or do they show certain differences also? Friends, have you noticed differences in kittens produced by cats and pups produced by dogs? If you observe minutely, you will definitely notice that differences also but cat will always produce kittens and dog will produce pups pea seeds will germinate into pea plant and mango seed will grow into a big mango tree therefore like bigate like is a common saying every living organism possesses characteristics of a particular species but can be identified from other of the same species due to certain differences. Similarities and differences are the two aspects of the mechanism of inheritance. मितर नो, inheritance वार्षा इंहरिटन अधिक सम्जुंगेन चाटी आपने एक एक्जम्पल एक बगुया. आपलं वडिलोपार्जित काही प्रॉपर्टी असते साजिकच ही प्रॉपर्टी पिढ्यानपिढ्या पुढे ट्रान्सफर होत असते म्हणजेच हेरिडिटरी आपल्याला ही प्रॉपर्टी पुढे ट्रान्सफर झालेली पाहायला मिळते किंवा वारसा हक्काने ती आपल्याला मिळत असते ओके यालाच आपण म्हणतो हेरिडिटरी प्रॉपर्टी ही इनहेरिट होत जात आहे ओके अशाच प्रकारचं काही आपल्यालासुद्धा जे काही आपलं ॲपिरन्स आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे काही कॅरेक्टर्स आपल्याला आईकडनं तर काही कॅरेक्टर्स आपल्याला वडिलांकडनं प्राप्त झालेली आहेत ओके मित्रांनो या ठिकाणी आपण आत्ताच उल्लेखलं की कॅट्स प्रोड्यूस किटन्स अँड मँगो सीड विल ग्रो इन टू मँगो प्लांट म्हणजेच लाईक बिगेट्स लाईक परंतु यामध्ये सुद्धा जे ऑपस्प्रिंग तयार झालेत ते एक्झॅक्ट कॉपी नसतात सेम टू सेम त्यांचं बिहेवियर आपल्याला पाहायला मिळत नाही मग हे काही या ठिकाणी काही कॅरेक्टर्स सारखे असतात तर काही ठिकाणी आपल्याला डिफरन्सेस म्हणजे व्हेरिएशन्स पाहायला मिळतात ओके okay? मग हे कशामुळे होतं याच्यामागे काय कारणं आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला पुढे डिटेल्स याचा अभ्यास करता येईल ओके मग मित्रांनो साधारणत जे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होत आहेत ते कशामुळे होतात तर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स म्हणजे अतिशय मॉलिक्युलर लेवलला म्हणजेच जो डी एन ए आहे या डी एन ए पासनं आपल्याला हे कॅरेक्टर्स इनहेरिट झालेले पाहायला मिळतात तर काही वेळेस आपल्याला क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स म्हणजे क्रोमोझोमल क्रोमोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स तर काही वेळेस जेनेटिक्सचे जे, जे काही लॉज आपण अभ्यासणार आहोत कशा पद्धतीने जेनेटिक्स त्या ठिकाणी रोल प्ले करतं त्यालाच आपण म्हणतो की जेनेटिकल बेसिस ऑफ इनहेरिटन्स ओके चला तर मग ही कन्सेप्ट अधिक व्यवस्थित समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल एक एक पाहूया एका स्टोरीच्या स्वरूपामध्ये आपण याचा ही कन्सेप्ट समजण्याचा प्रयत्न करू या पिक्चरमध्ये आपल्याला एक इंडिविजुअल दिसत आहे ह्यूमन बीइंग एवरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेडअप ऑफ सेल हायर ऑर्गॅनिजम्स ई आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड सेल्युलर ऑर्गॅनिझम इज ऑफ यू कॅरेटिक टाईप ओके यू सेल्स आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मग मित्रांनो जर यू कॅरेटिक जर तुम्ही बघितलं सोमॅटिक सेल्स त्याला जर मॅग्निफाय केलं लार्ज केलं तर त्यामध्ये या सेल्समध्ये तुम्हाला वेगवेगळे सेल्युलर ऑर्गॅन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि सेंटरला हा न्यूक्लियस आहे या न्युक्लियसमध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी क्रोमोझोम्स आपल्याला पाहायला मिळतात थ्रेड लाईक स्ट्रक्चर दॅट इज क्रोमोजम क्रोमोझम हे मित्रांनो हायली कंडेन्स आणि कॉईल्ड स्ट्रक्चर आहे जर याचं अनकॉइलिंग केलं तर यापासून आपल्याला एक थ्रेड पाहायला मिळतो तो असतो डीएनएचा डीएनए तुम्हाला बऱ्या छानपैकी माहितीच आहे डीएनए काय असतं डीएनए मित्रांनो पेंटेज शुगर म्हणजे डीऑक्सिरायब शुगर फॉस्फेट आणि नायट्रोजन बेसेस प्युरिन्स आणि पायरेमेडिन्स यांच्या सिक्वेन्सपासून बनलेलं असतं म्हणजे नायट्रोजन बेसेस कुठले अडेनाईन गोयनाईन सायटोसाइन अँड थायमिन ओके तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतात जीन मग जीन काय असतं जीन्स आर युनिट ऑफ इनहेरिटन्स ओके अ जीन इज अ सेगमेंट ऑफ डी एन ए दॅट प्रोव्हाइड्स इन्स्ट्रक्शन फॉर सिंथेसिस ऑफ ए स्पेसिफिक प्रोटीन मित्रांनो या ठिकाणी हा जो डी एन एचा सेगमेंट आहे यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन एका कोडेड लँग्वेजमध्ये कोड केलेली असते म्हणजे नायट्रोजन बेसेस त्यांची एक पर्टिक्युलर सिक्वेन्स असते मित्रांनो ओपेरोन कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला माहीत आहे की जीन्स कशाप्रकारे रेग्युलेट केलं जातं त्याचं एक्सप्रेशन ज्यावेळी जीन एक्सप्रेस्ड होत असतो म्हणजेच काय त्याची जी कोडेल लँग्वेज आहे त्याच्यापासून पर्टिक्युलर प्रोटीन सिंथेसिस होत असतं आणि प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर त्या प्रोटीनचा एक विशिष्ट रोल प्ले केला जातो प्रोटीन्स काय असतात मित्रांनो ॲक्च्युली हे जे प्रोटीन्स आहेत ते काही वेळेस एन्झाईम्स असतात तर काही वेळेस ते हॉर्मोन्सचा रोल प्ले करतात म्हणजेच ऑल एन्झाईम्स ऑर हॉर्मोन्स आर प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स ओके मग मित्रांनो फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी बघायचं जर एका विशिष्ट वयामध्ये मुलांची वाढ होत असते मग यावेळी हा जो ग्रोथ हार्मोन सिक्रेट करणारा जो जीन आहे तो या ठिकाणी एका विशिष्ट कालावधीमध्ये आफ्टर मॅच्युरिटी तो एक्सप्रेस होतो ओके तो एक्सप्रेस होतो त्याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस होतं म्हणजेच ग्रोथ हार्मोन त्या ठिकाणी तयार होतं ग्रोथ हॉर्मोन तयार झाल्यानंतर त्या व्यक्तीची किंवा त्या इंडिव्हिज्युअलची हाईट त्या ठिकाणी ग्रो व्हायला लागते सगळ्याच बाबतीतले हे प्रोटीन्स जे आहेत ते सिंथेसिस व्हायला लागतात आणि त्यावरनं एक विशिष्ट असं ॲपिअरन्स त्या इंडिव्हिज्युअलला पाहायला मिळतं मग हे ॲपिरन्स मित्रांनो का मिळालं तर जे काही त्याच्या न्यूक्लियसमधले जे डी एन ए आहे जे सिक्वेन्स आहे त्यावरून त्याला त्याचं ॲपिरन्स हे मिळालं मग मित्रांनो हेरिडिटी कॅरेक्टर जे आहेत ते आपल्याला कुठून मिळाले आहेत त्यांच्या आईवडिलांकडनं परंतु काही ठिकाणी व्हेरिएशनसुद्धा पाहायला मिळालेले आहेत ओके त्यानंतर पुढे बघूया या ठिकाणी मेल आणि फिमेल आपल्याला पाहायला मिळतं आहे इन सेक्स्युअल रिप्रोडक्शन फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल हॅप्लोइड गॅमेट जे आहेत त्यांचं फ्युजन होतं आहे आणि फ्युजन झाल्यानंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपल्याला डिप्लोईड झायगोट तयार होतं या प्रोसेसमध्ये मित्रांनो क्रॉसिंग ओव्हर आणि लिंकेज हे होत असतं आणि त्यामुळेच जो झायगोट आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ब्ल्यू प्रिंट पाहायला मिळते जी त्याच्या मॅटर्नल साईड आणि पॅटर्नल साईड करून ते कॅरेक्टर इनहेरिट झालेले असतात यामध्ये मित्रांनो डॉमिनंट जो जीन डॉमिनंट आहे तो एक्सप्रेस होणार आणि जो रेसेसिव्ह आहे तो या ठिकाणी सप्रेस होणार यावरूनच आपण म्हणतो की जे न्यू बॉर्न बेबी आहे तो त्याच्या आजोबांसारखा दिसतो किंवा कधी त्याच्या आईसारखा कधी त्याच्या वडिलांसारखा हे त्याचे कॅरेक्टर्स इनहेरिट झाल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं तर काही वेळेस अतिशय वेगळा अपिअरन्स पाहायला मिळतो मग याला हा वेगळा अपिअरन्स कशामुळे आला तर व्हेरिएशनमुळे मित्रांनो ही जी ब्ल्यू प्रिंट आहे डी एन एची ही ब्ल्यू प्रिंट त्या इंडिव्हिज्युअलला त्याच्या पॅरेंट्सकडनं मिळालेली असते यालाच आपण म्हणतो इनहेरिटन्स म्हणजे हेरिडिटरी अनुवंशिक अशा बरेचसे कॅरेक्टर्स त्या इंडिव्हिज्युअलमध्ये आलेले असतात ठीक आहे इतर कॅरेक्टर्स कॅरेक्टर्स कशाप्रकारे ट्रान्सफर होतात हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या टर्म्सचा अभ्यास करणं फार मत गरजेचं आहे म्हणजेच जेनेटिक्स म्हणजे काय हेरिडिटरी हेरिडिटी म्हणजे काय आणि व्हेरिएशन्स म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपण पुढची स्लाईड बघूया वॉट इज जेनेटिक्स द सायंटिफिक स्टडी ऑफ मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी अँड कॉजेस ऑफ व्हेरिएशन इज कॉल्ड genetics mymitra no heredity heredity can be defined as inheritance or transmission of characters from one generation to the next generation okay and what is variation variation can be defined as the differences between the parents and offspring अमंग द ऑपस्प्रिंग ऑफ सेम पॅरेंट्स अँड अमंग दी इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पीसीज दिस इज कॉल्ड व्हेरिएशन ओके मित्रांनो जेनेटिक्सचा स्टडी अधिक करण्यासाठी आपल्याला अगोदर जेनेटिक्सच्या ह्या टर्मिनॉलॉजी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे ओके okay? जेनेटिक टर्मिनॉलॉजी वन बाय वन आपण आता या जेनेटिक्सच्या ह्या छोट्या छोट्या टर्मिनॉलॉजी समजून घेऊ ओके okay? तर मग कॅरेक्टर्स काय असतात व्हॉट इज कॅरेक्टर इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ अँड ऑर्गॅनिझम एक्झाम्पल हाईट ऑफ स्टेम मित्रांनो बाजूला या ठिकाणी ही जी फिगर, या फिगर या ले ले, of, uh, या वेग आहे या okay? फिगरमध्ये आपण बघू शकतात पी प्लांटचं या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे सेवन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स या ठिकाणी वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत ओके त्याच्यानंतर त्यातले डॉमिनंट ट्रेड कुठले आणि रिसेसिव्ह कुठले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे स्टेम हाईट दिस इज द कॅरेक्टर ओके ऑर सीड कलर सीड शेप ओके दिस इज द कॅरेक्टर अँड टॉल अँड डॉर्फ दीज आर दी ट्रेड्स ओके Second term is that trait, an inherited character and its detectable variant, example tall or dwarf. Okay. Factor, what is factor? It is a unit of heredity, a particle present in the organism which is responsible for the inheritance and expression of a character. फॅक्टर इज पास फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट थ्रू गॅमॅट्स फॅक्टर डिटरमाइन्स ए जेनेटिकल कॅरेक्टर ऑफ अँड इंडिव्हिज्युअल मित्रांनो समजलं फॅक्टर कॅरेक्टर हे कशामुळे अपिअर होतात तर एक फॅक्टर जो आहे तो ट्रान्सफर होत जातो पुढे या फॅक्टरलाच मित्रांनो जीन असं म्हटलं जातं असं समजलं गेलेलं आहे ओके okay? मग समजून घेऊया जीन काय असतं जीन इज ए पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डी एन ए विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर ओके वॉट इज अलिल और अलिलो

हाईट या कॅरेक्टरसाठी असलेला जीन आहे त्याचे दोन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतात एकतर हाईट कशी असेल टॉल म्हणजे टॉल हा एक फॉर्म झाला दॅट इज अलिल आणि दुसरं म्हणजे डॉर्फ ओके डॉर्फ हा त्याचा एक अलिल झाला म्हणजे एक जीन आहे आणि त्याचे दोन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतात त्यालाच आपण अलील्स असे म्हणतो ओके नेक्स्ट डॉमिनंट जी दोन प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात एक डॉमिनंट आणि रिसेसिव्ह डॉमिनंट इट इज अँड अलील दॅट एक्सप्रेसेस इट स्ट्रेट इवन इन प्रेजेंस ऑफ एन अल्टरनेटिव्ह अलील दॅट इज इन हेट्रोझायगस कंडिशन ओनली अल्टरनेटिव्ह म्हणजे ने दुसरी जर डेफिनेशन सांगायची झाली द अलील दॅट एक्सप्रेसेस इन एफन इज कॉल्ड डॉमिनंट जो एक्सप्रेस होतो फर्स्ट जनरेशन मध्ये त्याला आपण डॉमिनंट असं म्हणतो इट इज अँड अलील ऑफ अ पेअर दॅट मास्क द एक्सप्रेशन ऑफ अदर अलील इन वन जनरेशन ओके वॉट इज रिसेसिव्ह दिस अलील इज नॉट एक्सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील इन हेट्रोजायगस कंडिशन इट एक्सप्रेसेस ओनली इन दी प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलील इट इज अँड अलील दॅट डज नॉट एक्सप्रेस इन एफ वन जनरेशन मित्रांनो जो अलील एफ वन जनरेशनमध्ये एक्सप्रेस होत नाही त्याला रेसेसिव असं म्हणतात डॉमिनंटच्या प्रेझेन्समध्ये जो दुसरा जीन आहे तो दाबला जातो सप्रेस होतो त्यालाच आपण रिसेसिव असं म्हणतो ओके okay? मित्रांनो या ठिकाणी या फिगरमध्ये तुम्हाला डॉमिनंट आणि रिसेसिव ट्रेड्स पाहायला मिळत आहेत आता सीड शेपमध्ये जर तुम्ही बघितलं तर राऊंड इज डॉमिनंट अँड रिंकल्ड इज रिसेसिव ट्रेड ओके पॉड कलर जर तुम्ही बघाल तर ग्रीन ग्रीन कलरची जी पॉड आहे That is dominant uh, trait and yellow is a recessive trait. Okay. Poodle terminology baguyapan. What is phenotype? The external appearance of an individual for any trait is called phenotype. For that trait. It is observable and is determined by different combination of alleles. Example in P for the height of stem, tall and dwarf are the two phenotypes. Tall is determined by capital T, capital T, or in heterozygous condition, it is determined by capital T and small t, and dwarf by small t, small t. Now, genotype genetic constitution or genetic makeup of an organism with respect to a particular trait it is representation of the genetic constitution of an individual with respect to a single character or a set of characters example P tall plant can have genetic uh, sorry genotype capital t capital t or in heterozygous condition, it is capital T with small t and dwarf has small t, small t. Now, homozygous or pure, an individual possessing identical alleles for a particular trait is called homozygous or pure for that trait. Homozygous breeds true to the trait and produce only one type of gamete. Example in tall with capital T and capital T and dwarf with small t small t. At the time of gamete formation, only single t is there, and for dwarf, only small t is there. Okay, now. Heterozygous condition in individual possessing contrasting alleles for a particular trait is called heterozygous. Heterozygous does not breed true for that trait and produce two types of gametes. Example F1 generation, hybrid capital T, small t. Heterozygous individual is also called hybrid. What is pure line? an individual or a group of individual population which is homozygous or true breeding for one or more trait constitutes pure line that is plant which breeds true for a particular character it is a descendant of a single homozygous parent produced after self fertilization okay Next term is monohybrid. What is monohybrid? It is heterozygous for one trait and is produced from a cross between two pure parents differing in single pair of contrasting character. Example, hybrid tall produced in a cross between pure tall and pure dwarf parents. It is a हेट्रोझायगस फॉर अ सिंगल पेअर ऑफ अलील मित्रांनो या ठिकाणी फिगरमध्ये आपण पाहू शकतो डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे बघा फिनोटाईप या ठिकाणी जे कॅरेक्टर्स आहेत टॉल क्रॉस विथ डॉर्फ प्लांट ओके जिनोटाईप मग याचं जिनोटाईप कसं लिहिणार कॅपिटल टी कॅपिटल टी होमोझायगस कंडिशन आहे इथे डॉर्फसाठी Okay? स्मॉल टी स्मॉल टी ओके मग याच्यापासून जे गॅमेट्स तयार झाले होमोझायगस असल्यामुळे कॅपिटल टी आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे आणि या ठिकाणी डॉर्फ जो आहे त्याच्या जे गॅमेट्स तयार झाले थे, त्याच्यापासून सिंगल स्मॉल टी या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याच्यानंतर जी फर्स्ट क्रॉसिंग झाली टॉल आणि डॉर्फ यांचे त्याच्यापासून एक हायब्रिड व्हरायटी किंवा हायब्रिड प्लांट या ठिकाणी पाहायला मिळालं दॅट इज त्याचं जिनोटाईप जर बघितला तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी आपल्याला पाहायला मिळत आहे ही झाली फर्स्ट क्रॉसिंग म्हणजेच पहिली जनरेशन फर्स्ट जनरेशन दॅट इज कॉल एफ वन फर्स्ट फिलियल जनरेशन त्याच्यानंतर या या फर्स्ट जनरेशनचं सेल्फिंग होतं इंटरब्रिडिंग ओके बघा या ठिकाणी दिसतं आपल्याला त्याचे जिनो पाहू शकतो आपण कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी ठीक आहे तर मित्रांनो आता वन जनरेशन म्हणजे काय इट रिफर्स टू द फर्स्ट फिलियल जनरेशन इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफ स्प्रिंग प्रोड्यूस फ्रॉम अ पॅरेंटल क्रॉस किंवा दुसरी डेफिनेशन सांगायची झाली इट इज फर्स्ट जनरेशन फ्रॉम अ गिवन मेटिंग बिटवीन प्युअर पॅरेंट्स हॅविंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आता सेकंड जनरेशन एफ टू जनरेशन द सेकंड जनरेशन प्रोड्यूस बाय सेल्फिंग ऑर इंटरब्रीडिंग ऑफ एफ वन जनरेशन ऑस्प्रिंग इज कॉल्ड सेकंड फिलियल जनरेशन एक्झाम्पल प्रोजोनी प्रोड्यूस फ्रॉम अ क्रॉस बिटवीन टू एफ वन इंडिव्हिज्युअल दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी बोथ हेट्रोझायगस आर क्रॉस हियर मित्रांनो याचं जे क्रॉसिंग झाल्यानंतर जे परमिटेशन कॉम्बिनेशन आपण शो करतो त्यालाच आपण पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड म्हणतात मग पुनेट स्क्वेअर ऑर बोर्ड Is a probability table representing different permutation and combination of fertilization between gametes of the opposite mating types. In short, it is a diagrammatic representation of a particular cross to predict the progeny of a cross. Okay, and last terminology: homo, homologous chromosomes. the morphologically genetically and structurally essentially identical chromosomes present in a diploid cell are called homologous chromosomes such chromosomes synapse during meiosis okay अशा प्रकारे आपण या विविध टर्मिनोलॉजींचा या ठिकाणी अभ्यास केला आहे पुढील मेंडेलियन इनहेरिटन्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ओके थैंक यू